हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही जेव्हा कोळपेवाडीवरून येत होतो तर त्यावेळेस आम्ही थोडंसं शेतात पण गेलो, कारण की नारळाला खूप नारळ आले होते आणि आम्ही इकडं आल्यावरती मम्मी पप्पा पण काही त्या नारळांकडे बघते नाही, मग ते असेच वाया जातात। तर त्यामुळे मग मम्मी पप्पा म्हटले तुम्हीच न्या तोडून। तर इथे बघा झाडाला किती छान मोळ लागलेला आहे। तर म्हणजे तिथेच आहे सदाफुलीचं याचं झाड, तर त्याला लागलेला आहे मोळ। आणि मग आम्ही जाताना थोडंसं वावरात चक्कर मारायला आलो आणि अजून दुसऱ्या पण एका वावरात गेलो होतो तिकडच्या, पण तिकडे काही व्हिडिओ नाही काढला। म्हणजे इथून गेल्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलेलो होतो, तर मग त्यावेळेस नाही काढला काही व्हिडिओ वगैरे। क्या बोली तुम? फुलों की राणी, फुलों की राणी देखो। और थोड़े लगाने चाहिए थे ना, इतना ही रात। इकडे मिस्टर पाडू राहिले नारळ, किती पाडले। वातावरण पाहू शकते किती छान झालेलं आहे, मस्त आभळ आलेलं आहे। आता आभळ आलेलं आहे म्हणतात, तुला ऊन आलं लगेच आलेलं आहे ना। हलूस पाडा गाठी बिठी। तर आता इथे शिडी आणली होती मिस्टरांनी, तर घराच्या कामासाठी आहेस तिथं, तर तिथून आणली शिडी आणि त्याने एक एक नारळ तोडून घेतलं। खूप सोपं पण पडलं तोडायला नारळ। आणि मिस्टर म्हणत होते तसंच तुम्ही खालून लगेच गोळा पण करा, तर त्यांना म्हटलं तुमचं होऊ द्या सगळं, मग आम्ही गोळा करू। पण त्यांना वाटलं लगेच गोळा करावं, मग तर आम्ही पण खूप ऊनच निघालेलो होतो जाण्यासाठी। आणि आभळ अजून मधून येत होतं, पण कडक ऊन पण खूप होतं, तर त्यामुळे असं ऊन्हाने जरा कसतरी होतं। आणि त्यामुळे त्यातच अजून नारळ वगैरे तोडायचं, त्यामुळे मिस्टरांना थोडंसं कसतरी झालं। मी म्हणलेच नाही माझ्या बापाचं आहे, आणि तू म्हणले का तुझ्या बापाचं आहे। मिस्टर फार चिडलेले आता। जस का मला एक ते आखी नारळ खायची हातला विना मग आणू तुला काय झालं अडचण। मी काय केलं, मी अडचण बिडचण काही नाही। बापरे एवढी गर्मी होऊ राहिली सगळ्या मिस्टर नकाले राहिले। निम्मा रागात त्या नारळ निघू राहिला का असं गोल करून असं वरच हे काढा ना, असं फोडून ना तर निघणार आहे का। आण बोललो ना एक तासापासून त्यांच्याकडून घरी बहीण आण ना, इकडे आहे यांच्या घरी गाडी घरी किती जायचं इथून मीच जायचं। आलेली आता अनु घेऊन कोयता। तुम्ही तिला काय म्हणले पहिला नारळ आले आले तुला फोडून देणार आहे, आता फोडून बस बस आम्हाला आम्हाला बी द्या थोडं फार नको आता ते तुम्ही द्या मला दुसरं द्या। ठेवला का काही पण एकच घट होत आणि माय मावशीला अजून माती लागन सगळी नाही ना, माती लागून दे आता लागन तस। अनुला दिलेलं आहे आता नारळ सोलून तोंड डायरेक्ट बोलला घे, तोंड लावून तुला स्पेस आहे सगळं। काय आहे का गाडी
आता डायरेक्ट गड जो पा ना कोणतं कसं आहे तिथंच पेलो होतो आपण तिथंच पेलो ते स्ट्रॉगेलच गेले ते नाराज बरोबर स्ट्रॉ घेतले होते ना पेना तसंच त्याला काय होतं मग वरून पे असं तुला जस प्यायचं सगळे ते जरा असं साळलं ते तोंडाला आता अर्थ आहे ना ते वरून इकडच्या बाजूनी पण इकडच्या हा पाहत किती नारळ झाली लईच नारळ आणले आता मिस्टरांनी डायरेक्ट त्याच्यातली क्रीम सुद्धा खाऊ राहिले जंगली प्राणी ना निघत चालले इकडे काढायला काही नाही हे बघ किती छान निघाले क्रीम आणि हे कवळ नारळ खायलाय ना लय भारी लागतो कवळ नारळ मस्त आम्ही पाणी पेलो आता बाकीचे नारळ गोळा करायचे पाणी पण लय भारी होतं गोड मस्त तिकडे नारळ गोळा करणार आहे मी एवढे धर आणू सब नवाल शिंद्यांनी पण काढलेले नारळ ताने का सपना किती नारळ आठ नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तिकडं किती अजून पंचवीस तीन अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस एकोणतीस एकतीस हा चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस नारळ आहे 3,800 रुपये होऊ शकते आपले 100 रुपये नारळ हा 100 रुपये 100 रुपये नाहीये नाही नाही आधीचे नव्हते मोजले इथलेच मोजले होते 38 नाही 42 झाले 42 43 43 नारळ आहे घरी पण आपण लय नेलेले साठ सत्तर नारळ मी दाखवते तुम्हाला तर नारळ तोडून झाले आणि आम्ही निघालो पण आता जायला
झांबलो आता रस्त्यात आणि गाडीच आहे ना, गाडी तर बंद करायची ना, गाडी बंद केली स्टिअरिंग ओळखत नाही. मी गाडीच काहीतरी खाली येऊन घासू राहिला. काय ते निघून चाललं ना आता ढेकळात गाडी नेली होती वावरात मिस्टरांनी, त्या दुसऱ्या वावरात पण आम्ही गेलो होतो. तर फ्रेंड्स आलेलो आहे आम्ही आता कोणतं मंदिर काय माहित नाही, आशुना रस्त्याने पाहिलं ना तिथं जायचं. तर आता हा खंडोबाच आहे, चलो तो जाएंगे अभी ऊपर. और आनू जा रही है नीचे गाड़ी की तरफ. हा मज बारी दिसतो आवतात ना उके शाइनिंग लय शाइनिंग आहे पाणी घेशील. तर मित्रांनो आम्ही आणू म्हणले आपण मंदिरात जाऊ, आम्ही चाललोय उंच मंदिर आहे रस्त्यात. तुम्हाला दाखवतो पुढला व्ह्यू, दाखवतो बघा पुढला व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसतोय. एकदम चढावरच मंदिर आहे आणि चढावरच्या मंदिरावर आता हे तोडू राहिले. हा ना खरच इथून भारी दिसतो, नजारा खरच भारी. इथून संगनमेर नाही दिसायचं, इथून कोळपेवाडी नाही दिसायचं, कोळपेवाडी नाही दिसू शकत, काहीच नाही दिसू शकत. इथून दम लागलाय नाही, वरती एक मंदिराचं काम चालू आहे. नागम पाय दुखायचं केलं होतो का काशी. मंदिरामध्ये पाय दुखवायला आता वरती आलेलो आहे. मला धरून मी जायचो खाली. कुठं पाच चालली तू, अजून तेवढ आहे. गाडी किती खाली आपली, तर मित्रांनो आता निम्म्याच्या वर आली ना, आता लय दम लागलाय म्हणते अशी. हा इकडे चाल, भरलेली पाण्याची बाटली कसं एवढं तिथं वजन आणि चालली हात आली मोकळी. आणि हे फक्त आणीला काही काम नाही, चल मग जाऊ वर मंदिरात जाऊ, लगेच निघाली. हा खरंच नाही नेणार, एवढं खरंच नाही मग काय खोटं खोटं आहे का आता. इथं पार आता नको नको झालंय. आई ग पाय तर माझ्या आता हिची पाय पाय बसलं काय होतंय. आपण एनर्जेटिक नाही, आपण पर माठे झालोय माठे. तुम्ही अहो पशी जय मल्हार जय जय मल्हार. रघुनाथ शंकर पवार यांच्या स्मरणार्थ श्री गणपती रघुवीर पवार रघुनाथ पवार यांच्याकडून खंडोबा देवस्थान कमिटी पायरी अर्पण.
पायरी बनवली लागते ना अर्पण केले अर्पण पायरी बनवली मस्त असं डोंगराव मंदिर आहे जबरदस्त आहे इथे येऊन का भेटलं पाहिला संगनमेरन हा देव तर भेटला पण एक एक मॅजिक असं आहे अर्ध्या डोंगराव ऊन आहे मित्रांनो बघा इथं बघा या डोंगरावर ऊन आहे इकडं सगळी सावली फक्त एवढंच जागेत ऊन आहे मॅजिक तुम्हाला खालचा रस्ता दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला कॅमेऱ्याला झुमिंग गाईस किती पॉवर आहे जबरदस्त दर ए दोन मिनिट धर मला चप्पल काढायची काय रे तुम चप्पल जबरदस्त माहिती आरसा आहे आरसा आहे मोठा खंडोबा आहे मारसा आहे पार नाही मग हा मग सोन्याच आहे बाई सोन्याच आहे सोन्याच मग चला देवा धर ना कॅमेरामॅन तर ना घ्यायला दुसरं काही मागावा दुसरं काही मागितलं ते महत्वाच चला माहिती कळलं राजेंना हे बाई तर किती मस्त असा आरसा आहे